दैनिक चालू वार्ता एक पाऊल सत्याच्या शोधात साथ तुमची काम आमचं। नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील दैनिक चालू वार्ता मध्ये आपलं सर्वांचे स्वागत करतो। आज आपल्या सोबत LIC चे एक खास मेहमान आहेत। गेल्या 5 ते 6 वर्षापासून LIC मध्ये एक चांगलं सक्सेस आणि यशस्वी एक कॉर्पोरेट एजंट किंवा ॲडवायझर किंवा एक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणू शकता, तर यशस्वीरित्या त्यांची वाटचाल चालू आहे। आज आपण त्यांच्या यशाबद्दल किंवा त्यांच्या सक्सेसबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। अविन ढोले सर, मी दैनिक चालू वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। नमस्कार सर। सर, आज आपण इथं आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आम्हाला आनंद आहे। आणि आज LIC मध्ये लाखो लोक काम करतात ॲज अ ॲडवायझर म्हणून, तर त्या सर्वांना एक तुमचं यश आणि तुम्ही कसे पद्धतीनं यश हासिल केलं किंवा मिळवलं तर हे एक मिसाईल असणार आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण संवाद करत आहोत आणि त्या संदर्भामध्ये येणाऱ्या 10-15 मिनिटांमध्ये आपण चर्चा करणार आहोत। तर अविन सर, माझा तुम्हाला पहिला प्रश्न की आज तुम्ही एक यशस्वी ॲडवायझर म्हणून LIC मध्ये कार्यरत आहात, तर ही ह्या यशस्वी ॲडवायझरची म्हणजे पार्श्वभूमी काय होती, म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती, की आपली म्हणजे एज्युकेटेड फॅमिली होती का, शेतकरी कुटुंबामधून आपण बिलॉंग करतात, थोडं आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांगा। नक्की सर, कौटुंबिक पार्श्वभूमी सांगायची झाली तर आई वडिलांचं शिक्षण मिडल क्लास, म्हणजे आईचं शिक्षण फक्त 4th वर्ग आणि बाबांचं शिक्षण 7th वर्ग, पण आईची कमालीची जिद्द होती की माझ्या चारही आम्ही 4 भावंड आहोत, 2 भाऊ 2 बहिणी आहेत, की चारही भावंडांनी शिक्षण घेतलं पाहिजे। आणि खरंच माऊलीला म्हणजे माझ्या शतशा नमन असं आहे की त्यांनी खूप परिश्रम घेतले आणि आमच्या चारही भावंडांना पोस्ट ग्रॅज्युएट करावं लागलं। घरची परिस्थिती, आम्ही इतक्या ग्रामीण भागात राहतो की साधारणतः 100-150 घरांचं म्हणजे आमचं गाव, जिथे बस कधी कधी येते आणि आमचा पूर्ण शालेय प्रवास म्हणा, महाविद्यालय किंवा आणखी पुढचा प्रवास, हा पूर्ण आमचा खूप म्हणजे एक संघर्ष म्हणजे स्ट्रगल जो म्हणतात त्या तशातून झाला। पण किमान त्या परिस्थितीचा कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्याला काय म्हणतं आहे की ती परिस्थिती समोर त्याचं एक आपल्याला हे नाही घ्यायचं, म्हणजे त्याचं की नाही परिस्थिती खराब आहे म्हणजे गोष्टी करायचं नाही असं नव्हतं, की आपल्याला फक्त एकच टार्गेट होतं की शिकायचं, तर शिकल्यामुळे आपल्याला येणाऱ्या भविष्यात आपले चांगले दिवस येतील ही आमच्या आईची प्रचंड इच्छा आणि त्यांची ती आम्ही पूर्ण करण्याचा पूर्ण चौघांनी आम्ही प्रयत्न करतो। आमचा ग्रामीण भाग इतका की आम्हाला आमचा त्यावेळेचा प्रवास असा होता की साधारण आई एज्युकेटेड होती, आई 4th वर्ग फक्त, आई 4th शिकली होती, पण आईची प्रचंड इच्छा, प्रचंड इच्छा की मुलांनी शिकलं पाहिजे त्यांची। मग तुमची कशी शिक्षणामध्ये वाटचाल झाली, कुठपर्यंत तुम्ही शिकलात? सर, माझं MSc इलेक्ट्रॉनिक्स झालं, त्यानंतर मी BEd केलं, त्यानंतर एक PGDBA पुण्यातच डिस्टन्स लर्निंगच्या माध्यमातून केलं, तसे माझ्याकडे 3 डिग्री आहेत। या शिक्षणाचं झालं की सुरुवात मी थोडंसं दुसऱ्या मार्गाकडे असं वाटतं की मी सुरुवातीला माझ्या व्हिजिटिंग कार्डवर माझं शिक्षण लिहायचो, MSc इलेक्ट्रॉनिक्स BEd आणि PGDBA, तर मला खूप ठिकाणून अशा ऑफर यायचे की सर तुम्ही हे काम का करता, LIC एजंट म्हणजे त्यांचा जो बघायचा दृष्टिकोन होता तो वेगळा होता, तुम्ही हे काम करता मला म्हणजे एक नामांकित 2-3-4 ऑफर। अगोदर वर जाऊ आपण, जर समजा तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी एज्युकेटेड फॅमिलीमध्ये बिलॉंग करत नव्हतं, तुम्ही आई 4th शिकलेली, वडील अडाणी, मग हे तुम्ही एवढं BEd म्हणजे ह्या डिग्र्या घेतल्या, 3-4 डिग्र्या घेतल्या, पण तुम्हाला असं वाटलं नाही की आपल्याच भागामध्ये कुठेतरी एक नोकरी करावी आणि असं आपलं जीवन जगावं, लग्नभिग्न करून? नक्कीच सर, कारण प्रत्येकाचं एक स्वप्न असतं। आज तुमचं पुण्यापासून एक 700-800 किलोमीटर गाव आहे, पुण्यामध्ये येऊन सेटल होणं ह्या पॉईंटवरती येऊ आपण, मग तिथं असं विचार केला नाही का त्यावेळेस आई वडिलांनी पण विचार केला का BEd झाले मुलाचा आणि ते गव्हर्नमेंट कॉलेजमधून झाले, फुटकोणी कुठेतरी शिक्षक म्हणून लागावं असं? नक्कीच सर, आता हे प्रत्येकच माझंच नाही प्रत्येक जणाचं स्वप्न असतं की आपलं जे गाव आहे त्या गावात एक आपलं सुंदर एक घर असावं, बंगलो असावा, गाडी असावी आणि आपलंच एक लग्नानंतर हेच प्रत्येकाचं स्वप्न असतं, माझंही होतं। मी BEd केलं, त्यानंतरचा माझा जो नोकरीसाठीचा प्रयत्न होता हा काय खूप चांगला राहिला नाही, कारण मी नोकरीसाठी जेव्हा प्रयत्न केला तर एक मला मोठ्या अमाऊंटची मागणी केली, कारण आमच्या आम्ही विदर्भ या भागातून बिलॉंग करतो तर आमच्या भागामध्ये खूप मोठी अमाऊंट लागते नोकरीसाठी। माझं MSc होतं, BEd होतं, पण मला एक नोकरी विकत घ्यायची नव्हती हा पहिला प्रश्न। दुसरा होता की माझ्याकडे भांडवलही नव्हतं त्या मागचं कारण, पण मला नोकरी विकत घ्यायची नव्हती, म्हटलं की मी करू शकतो इतका माझ्या कर्तृत्वावर माझा विश्वास होता, म्हटलं की अशी एक 15-20 लाख रुपये नोकरी थोडक्यामध्ये तुम्ही नोकरी ते
मला करायचं. पुण्यामध्ये कधी आलात तुम्ही पहिल्यांदा? हा सर, माझे मित्र पुण्यामध्ये आहेत, कारण माझं एम एस इलेक्ट्रॉनिक्स झालं तर माझे सर्व म्हणजे मी आणि माझा मित्र आहे, आम्ही दोघं लोक सोडलं तर माझे सर्व मित्र आय टी सेक्टरमध्ये आहेत. तर माझं एम एस इलेक्ट्रॉनिक्स आहे, इक्विवेलेंट टू बी आहे, तर सर्व आय टी सेक्टरमध्ये आहेत. त्यानंतर माझ्या मित्राच्या मदतीमुळे मी पुण्यात आलो. कधी आलात पहिल्यांदा? सर मी 2006 पुण्यात आलो. मग हे एल आय सी कडेच ओळखायचं, एवढं तुम्ही एज्युकेटेड होता, दुसरीकडे पण तुम्ही जॉब केलता का? हो सर, एल आय सी हे काही माझं स्वप्न नव्हतं. बँकिंग पुण्यामध्ये आल्यावर दुसरीकडे पण जॉब केला. कुठे केलं? मी बँकिंग सेक्टरला काम केलं. सुरुवात माझ्या करिअरची मी 2006 जी हे एच डी एफ सी बँक म्हणून सुरुवात केली. तिथे मी साधारणतः ते अकाउंट ओपनिंगचा एक भाग असतो, त्यामध्ये काम केलं. त्यानंतर मी एक स्टँडर्ड चार्टर्ड बँक होती, तिथे काम केलं. नंतर मला या दोन कंपनीच्या आधारावर एच एस बी सी मल्टीनॅशनल बँक आहे, तिथे चांगल्या पगाराची संधी मिळाली आणि तिथे कामाला सुरुवात करतील. पण प्रायव्हेटायझेशन काय असतं आणि तिथला कल्चर काय असतं, एन्व्हायरमेंट काय असतं, हे तिथे गेल्यावर मला कळलं. कारण प्रचंड काम, सॅलरी अगदी थोडीशी आणि खूप कामाचं म्हणजे इतका मनस्ताप असतो की तुम्हाला तुमची वैयक्तिक जी लाईफ जीवनशैली ती जमता येते. एल आय सी मध्ये कधी सुरुवात झाली आणि एल आय सी मध्ये येण्याचा असा कोणता प्रसंग की तुम्ही एल आय सी कडे वळलात आणि एल आय सी वरती कसा विश्वास ठेवला तुम्ही स्टार्टिंगला? येस, 2008 मी एच एस बी सीतच कार्यरत होतो. इथे कार्यरत असताना एक रिसेशनचा थोडासा भाग आला आणि माझ्या कामाच्या पद्धतीलाच मी खूप वैतागलो होतो, अक्षरांशा वैतागलो होतो. कारण सकाळी 8 जायचो, रात्री 12 घरी यायचो. मला तर अगदी नकोसं झालं होतं. आणि योगायोगानं पेपरला ॲड आली की एल आय सीमध्ये काहीतरी जागा निघाल्यात. आता एल आय सीला जागा म्हणजे एल आय सी म्हटलं की ते एक पब्लिक सेक्टर आहे, गव्हर्नमेंट सेक्टर इतकं होतो. तर आपण या संधीचा आपल्याला सोनं करता येईल का म्हटलं एक प्रयत्न करूया. सहज अप्लाय केलं, सिलेक्शन झालं, पॅनल इंटरव्ह्यू झाले, सगळं झालं आणि तिथे आम्ही एक चॅनलच्या माध्यमातून जोडलो, काम सुरुवात केलं. तर खूप छान वाटायला लागलं, कारण प्रत्येक आता मी तिथे एच एस सी बँकमध्ये जेव्हा होतो, म्हणजे तुम्ही एल आय सी मध्ये ज्यावेळेस जुळले त्यावेळेस एजंट ऍडवायझर म्हणून नाही, डायरेक्ट ऑफिसर म्हणून. बरोबर, जोडल्या गेले नाही, डायरेक्ट सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून जोडलो. तिथून कामाला सुरुवात केली. पण नंतर असं जाणवायला लागलं की इथं आपल्याला लिमिटेशन्स आहेत, आपल्याला तर थोडंसं वाढवायला पाहिजे. कारण काम खूप आहे, काम खूप असण्याच्या पलीकडे एक शब्द असतो की जॉब सॅटिस्फॅक्शन, हे मला जाणवलं. त्यानंतरच मी कामाला सुरुवात केली आणि पुढचे प्रयत्नांनुसार प्रचंड म्हणजे यश आलं, ते मला आनंद वाटतो. आज गेल्या 3-4 वर्षापासून एल आय सी मध्ये एक प्रेस्टीज आहे एम डी आर टी. बरोबर सर. आणि कोणाचे एक 13.5 लाख भारतामध्ये एजंट आहे एल आय सीचे, त्या 13.5 लाख एजंटचं एकच स्वप्न असतं एम डी आर टी, शेवटी टी ओ टी. आज गेल्या 1-3 वर्षापासून तुम्ही सातत्यानं एम डी आर टी होतात, तर ते कशी अचीवमेंट केली तुम्ही आणि त्याच्यासाठी कस्टमरचा कसा सपोर्ट मिळाला किंवा तुम्ही किती मेहनत करायला लागली तुम्हाला त्यासाठी? याचं अगदी साधं आणि सोपं गणित आहे सर. फक्त तुम्ही काम करा, तुमच्या प्रत्येक कामाला यश मिळतं. तुम्ही कसं केलं? फक्त मी कामाला सुरुवात केली आणि हे मला लॉकडाऊनपासून थोडं जास्त मला काय म्हणते की त्याला एक त्याचं मी थँक्स पण म्हणतो की खरंच या लॉकडाऊनमध्ये लोकांना जगायला शिकवलं, काम करायला शिकवलं. लोक याचं भांडवल करतात पण मी म्हणतो की थँक्स, कारण यामुळे लोकांना एक परिस्थितीचा अनुभव आला की खरंच जगायला काय लागतं, काय करायला पाहिजे. तर या परिस्थितीमध्ये भरपूर काही शिकवलं लोकांनी. कोरोनामध्येच्या काळामध्ये भरपूर आराम केला. मी फक्त 22 मार्चला जे लॉकडाऊनचा पिरियड लागला, फक्त 7 दिवस घरी होतो, त्यानंतर मी कधीच घरी थांबलो नाही. त्यानंतर मी काम केलं आणि काम करता करता असं लक्षात आलं की हे तर अगदीच सोपं आहे आणि त्याचं यश लगेच दिसतं सर. म्हणजे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये एखादी ॲडवायझरनी बाहेर निघणं किंवा लोकांना अप्रोच होणं, पण लोकांना पण प्रोटेक्शन किंवा प्रिकॉशन लोक पण घेत होते, त्यावेळेस कसं तुम्ही अप्रोच? काही नाही सर, हे काही लोक उगाच भांडवल करतात त्या गोष्टीचं. कारण आम्ही जेव्हा जायचो तर कस्टमर फोन तर सर्वांचे चालू होते, तर प्रत्येक कस्टमरच्या घरी गेल्यानंतर आम्ही कस्टमर आम्हाला दाराच्या बाहेर चेअर द्यायचे, वेलकम, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण तिथे काही अडचण नव्हती आणि सगळ्या गोष्टी होत्या. प्रत्येक त्यांना एक दिवस आधी एनवेलपमध्ये फॉर्म घेऊन जायचो, त्या पद्धतीने काम करायचो. पण एकच आहे की तुम्ही काम करायला पाहिजे, भांडवल करून काम केलं काम होणारच नव्हतं. एम डी आर टी आहात तुम्ही, एक वेगळं प्रेस्टीज वाटतं, असं सॅटिस्फॅक्शन वाटतं, एक वेगळी उंची गाठलं असं वाटतं. मग अजून बाकी आहे असं वाटतं? नाही सर, मला तर वाटतं की इट्स अ बिगिनिंग, ही सुरुवात आहे कामाची. अच्छा, एम डी आर टी ही सुरुवात आहे, थोडीशी ओटी टी ओटी अजून हो सुरुवात बाकी. ह्या तुमच्या यशाच्या मध्ये यशामध्ये कस्टमरचा किती सहभाग आहे आणि कस्टमरशी रिलेशन कसं ठेवता तुम्ही?
माझे सर माझ्या कस्टमरचा एक मला खूप सपोर्ट आहे, कारण ते आहेत म्हणून मी इथं आहे आणि ज्या माध्यमातून जोडलो ते एकमेव म्हणजे LIC, कारण LIC जर नसती तर मी इथं नसतो. आणि मला हा जॉब म्हणजे जॉबच म्हणावं लागेल, कारण हा इतका चांगला वाटतो की तुम्ही लोकांच्या घराघरात पोहोचतात, फक्तच घरात नाही तर कुटुंबामध्ये पण पोहोचतात, एक रिलेशन बिल्डअप होतं, वयानुसार तुमची नाती जोडतात. आणि पुण्याच्या कुठल्याही भागात जा, मला असं एकटं पण जाणवत नाही आता गेल्या. आणि महत्वाचं म्हणजे मी पुण्यात जेव्हा आलो तर माझं या पुण्याच्या भागात मी काही नातेवाईक किंवा ओळखीचं कोणी नव्हतं, पण आता गेल्या ह्या 15-16 वर्षांमध्ये मला पुण्याच्या कुठल्याही भागात जरी गेलं असं एकटं पण जाणवत नाही. खूप चांगली लोक आहेत, तुम्ही त्यांच्याशी जोडले की तुम्हाला कुठंच कमी पडू देत नाही. म्हणजे आज जे तुमच्याकडे यश आहे LIC तर एक कस्टमरचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा म्हणायला हरकत नाही, त्यांच्यामुळेच आपण सगळं करू शकतो. बरं अविन सर, मला अजून एक प्रश्न पडतो की एवढे सारे कस्टमर असतात, मग तुम्ही त्यांना 1-to-1 सर्व्हिस कशी देता, सॅटिस्फिकेशन, कस्टमर सॅटिस्फिकेशन कसं करता, म्हणजे त्याच्यामध्ये असं काय रहस्य आहे, त्याच्यामधनं नवीन बिझनेस काही डेव्हलप करता येतो किंवा होतो? आता सांगायचं झालं तर कस्टमरशी जे रिलेशन बिल्डअप आहे, तर आता मला आता अशी वेळ आहे की मला स्वतःहूनच फोन येतात, म्हणजे मला कामच करावं लागत नाही, कारण त्यांनी बोलवलं मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला असं प्लॅनिंग करायचं आहे, तर स्वतःहूनच मला फोन येतात. तर त्यामुळे ते करतात, त्यांचं करता करताच माझं काम होतं. आणि सध्या तरी मी 1 man army काम करतोय, कारण एकटेच करतोय माझे पॉलिसी सोर्सिंग पासून त्यानंतर त्यांना आणि प्रत्येक कस्टमरला मी 1-to-1 डॉक्युमेंट बाय हँड देतो. त्याच्यामुळे त्यांना 2 भेट होते, 3 भेट होते, तर ते मला आवडतं, प्रत्येकाला भेटणं होतं आणि तो एक माझा चांगला अनुभव आहे. अविन सर, तुम्ही ॲज अ डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून पण CLIT काम करतात, तुमची एक छोटीशी टीम पण आहे 15-20 लोकांची, तर त्याबद्दल मग ती प्रोसेस कशी चालते आणि त्याबद्दल कसं काय सांगाल मग? खरं सांगायचं तर माझं डेव्हलपमेंट ऑफिसर असणं हे बऱ्याच एजंटचं स्वप्न असतं, माझंही होतं, माझं सिलेक्शन झालं होतं, मी जॉईन नाही केलं होतं. पण नंतर असं मला वाटलं की एका टीमच्या माध्यमातून लोकांना जोडणं आणि प्रत्यक्षात लोकांना जोडणं याच्यामध्ये फरक आहे. आणि परत डेव्हलपमेंट ऑफिसर म्हटलं की एक नोकरी आली, ती मला 7-8 तासाची नोकरी करायची, कारण नोकरी आणि व्यवसाय हे मी 2 category म्हणजे वर्गीकरण केलं. आणि मला जे नोकरीत मिळवता येत नाही ते व्यवसायातून मिळतं हे मला चांगलं माहीत आहे. आणि किमान आपण घेतलेला निर्णय हा चुकीचा होता किंवा बरोबर आहे हे मला डेव्हलपमेंट ऑफिसरची नोकरी सोडून एजंट्सकडे वळलो आणि या माध्यमातून ते मला सिद्ध करून दाखवायचं. गेल्या 2 वर्षापासून ते होत आहे आणि ही पण ही सुरुवात आहे. मला याहीपेक्षा अविन ढोले हे नाव पुणेच्या मला वाटते की घराघरात पोहोचणं हे माझं स्वप्न आहे. म्हणजे गव्हर्नमेंट जॉब सोडणारा LIC ॲडवायझर एक अविन ढोले साहेब हे आपल्या पुढं एक उदाहरण आहेत. आणि ते सोडून ॲडवायझरमध्ये एक मोठं स्वप्न घेऊन म्हणजे घराघरात त्यांना पोहोचायचं आहे असं एक स्वप्न घेऊन ते चाललेत. तर तुमच्या ह्या जिद्दीला किंवा ह्या विचाराला आमचा नक्की सलाम असेल. शेवटचा माझा प्रश्न की हे जो यश आहे ह्या यशामध्ये कस्टमरचा तर वाटा आहेच, पण अजून ह्या यशामागे किंवा तुमच्या ह्या रुटीनमध्ये किंवा तुमचं आता जे जीवनमान चालू आहे एक सक्सेस व्यक्ती, तर ह्याच्या मागं रहस्य काय आणि ह्याच्या मागं ह्याचं श्रेय कोणाला द्याल तुम्ही? पहिलं रहस्य काय आणि श्रेय कोणाला द्याल? रहस्य काय अडचणीचा प्रश्न आहे. रहस्य म्हणजे कसं मॅनेजमेंट करतात? रहस्य म्हटलं तर आता रहस्य असं काही असं मला कुठलीही गोष्ट अशी कॉम्प्लिकेटेड करायला आवडत नाही, मला जितकं त्यात सहजता शोधता येईल ती मी प्रयत्न करत असतो. आता तसं आमच्या आईने जे परिश्रम घेतलेत तर ते माझे म्हणजे प्रेरणास्त्रोत आहे. आता त्यानंतर म्हटलं की मिसेस मला प्रत्येक कामात मदत करतेच आहे. आता मी प्रत्येक कामाचं श्रेय हे माझ्या स्वतःला देतो. कसं? कारण मला वाचनाची प्रचंड आवड आहे, सोबतच मला व्यक्ती जोडणं हा माझा स्वभाव आहे आणि चेहऱ्यावर काय हास्य ठेवणं आणि ह्या गुण लोकांनाही आवडतो. बरेचदा लोकांच्या संपर्कात राहा, लोक तुम्हाला इतकी मदत करतात की तुम्हाला कशाचीच कमी पडू देत नाही. परत प्रश्न येतो मॅनेजमेंटचा, काहीच नाही, फक्त काम करत राहा. आता मी खूप काम करत नाही, झालं तर फक्त एक हार्डली 3 तास काम करतो दिवसाला 3 तास काम करतो. तर हे मला साधारणतः जसं मला पूर्वी आठवलं की मी प्रायव्हेट एजन्सीमध्ये काम करायचो साधारणतः 10-15 तास काम करायचो, मला हे 3 तासाचं 8 तासावर न्यायचं आहे. आणि जे उरलेले स्वप्न आहेत LIC मला घराघरी बसायचं आहे. मी छोटीशी टीम पण हँडल करतोय, माझी साधारणतः 15-20 टीम पण आहे. त्या माध्यमातून आणि स्वतः विंडोलेच्या माध्यमातून मला घराघरात पोहोचायचं, कारण LIC म्हणजे काही एक छोटीशी वस्तू भाग नाही, LIC हा घरोघरी असला पाहिजे. कारण एखाद्या घरची जेव्हा डेथ होते आणि त्या घरी जर इन्शुरर नसला तर ती जबाबदारी माझी.
जर ते मला एकाही माणसाला क्लेम मिळाला नाही किंवा त्याचा इन्शुरन्स नाही तर ही जबाबदारी माझी आहे. त्याच्यामुळे असं कधीच होऊ नये त्यासाठी मला अजून प्रयत्न करायचे, अजून काम वाढवायचं आहे. ह्या यशाचं श्रेय कोणाला? श्रेय आता तसं म्हटलं तर हे LIC चं श्रेय आहे. ओके. कारण LIC हा इतका मोठा ब्रँड आहे, इथं मला स्वतः काहीच करायला लागत नाही, काहीच करावं लागत नाही. LIC चं नाव सांगितलं, त्यांना रिप्रेझेंट करतो, LIC ची काही ओळख करून द्यावं लागत नाही. त्यामुळे LIC एकमात्र सगळ्यात प्रेमस्थान. अरविंद सर, शेवटचा प्रश्न. ह्यामध्ये आज भारतामध्ये 13.5 लाख लोक काम करतात ॲडवायझर म्हणून. तुम्ही एक ॲडवायझर पण आहात आणि एक तुम्ही टीम पण हँडल करतात, तर एजंट मित्रासाठी काय संदेश द्याल? हो, एजंट मित्रासाठी आमच्या नवीन टीममध्ये पण लोक जोडतात. फक्त त्यांना नवीन एक छोटासा सजेशन असं आहे की आपण जेव्हा कामाची सुरुवात करतो, कामाची सुरुवात करताना फ्रस्ट्रेशन आणि निगेटिव्हिटी या दोन गोष्टीशी मैत्री करा. फ्रस्ट्रेशन आणि निगेटिव्हिटी. कारण कस्टमरकडे गेलं की कस्टमर तुम्हाला सहज आणि पहिल्यांदा काही चेक देणार नाही, देणारच नाही. कारण जगातला सर्वात कठीण जो काम आहे, कठीण जो जॉब आहे, तो आहे पैसे काढण्याचा, पैसे मागण्याचा. कारण इव्हन तुम्ही रस्त्याला जर एक उदाहरण घेतलं तर आपण जेव्हा रस्त्याच्या बाजूला एखादा गृहस्थ असेल, म्हातारा माता कोणी असेल, ते जेव्हा पैसे मागतात तर आपण आपल्या खिशाचा अंदाज घेतो की कुठं कॉईन मिळतो का. बरोबर. म्हणजे 10 निघाला त्याला बाजूला सरळ 1-2 मिळतो का विचार करतो. तर विचार करा की आपण तिथं 1 रुपया देताना इतका विचार करतो, आणि जेव्हा आपण पॉलिसी जेव्हा मागतो तर आपण थाउजंड्समध्ये आपण त्यांना पेमेंट घेतो. तर हे काम सोपं नाही आहे. तर कुठलाही माणूस आपल्याला सहज पेमेंट देणार नाही, तर त्याच्याकडे सतत फॉलोअप्स घ्यावं लागते. पण 1-2-3 हे नाहीच आहे. म्हणून तुम्ही पहिली सुरुवात कामाची अशी करा की माझा जो जॉब आहे हा फक्त नाही ऐकण्याचा जॉब आहे, नाही म्हणून ऐकून घ्यायचा जॉब आहे, त्याची फक्त सुरुवात करा. की मी लोकांना भेटणार, त्यांना सांगणार की सर असं असं प्रोव्हिजन आहे LIC कडे, तर आपण काही करणार काय करणार, तर त्यांनी नाहीच ऐकायचं आहे असं आपण बिलकुल आपली मेंटली प्रिपेअर्ड आपण असलं पाहिजे. तेच फक्त डोक्यात ठेवायचं की मला यांच्याकडून फक्त नाहीच ऐकायचं आहे. हो ऐकायला भेटलं, इट्स अ प्लस पॉईंट. बरोबर. 100% फ्रस्ट्रेशन आणि निगेटिव्हिटी ह्या दोन गोष्टी सोबत ठेवायला पाहिजे, जेणेकरून कामामध्ये सातत्य राहू शकतं आणि यश मिळायला सोपं जाऊ शकतं. अविन डोले सर, तुमचं मनापासून दैनिक चालू वार्तामध्ये मी पुन्हा आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये भविष्यातील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो दैनिक चालू वार्तातर्फे. आणि ही मुलाखत इथे संपली. धन्यवाद सर.